महाराष्ट्र विधान परिषदेचा निवडणुकीत 5 उमेदवार निवडून आल्यावर आज मंगळवारी भाजपा कार्यालयात झालेल्या जल्लोष कार्यक्रमाला खासदार अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष किरण पातुरकर, ग्रामीण अध्यक्ष निवेदिता दिघडे चौधरी, प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, रवींद्र खांडेकर, तुषार भारतीय, जयंत डेहनकर, चेतन गावंडे, गजानन देशमुख, मंगेश कोंडे, दीपक खताडे, प्रशांता शेगोकर, प्रवीण तायडे। महाराष्ट्रातील 5 उमेदवार विजयी झाले, त्याचा जल्लोष आज या ठिकाणी केलेला आहे। देवेंद्रजीच्या नेतृत्वात हा फार मोठा विजय भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे। नरेंद्र मोदी देशात आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात अतिशय उत्तमरित्या काम चालू आहे। आज शक्य झाल्यास पुन्हा शिवसेनेचे बरेचसे आमदार भारतीय जनता पार्टी देऊन उजला पातळ होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। भारतीय जनता पार्टीचा हा विजय निश्चितच यापुढच्याही निवडणुकांसाठी चांगला राहील असं वाटतं। कार्यरत आहे याचा कौल हा काल महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या आमदारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिलेला आहे। 2.5 वर्षापासून मुख्यमंत्री घरात बसलेले आहेत, जनता नाखुश आहे, स्थगिती सरकार आहे, कुठलाही निर्णय न करणारं सरकार आहे। या सरकारला महाराष्ट्रातली जनता ही काची पडलेली आहे, कंटाळलेली आहे आणि त्याचा रोष या सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी कालच्या निवडणुकीत दाखवून दिलेला आहे। काल परवापर्यंत मोठे मोठे नेते अकेला देवेंद्र क्या करेगा अशी उपरोधिक टीका करत होते, त्यांना सणसणीत चपराक देवेंद्रजींनी लावलेली आहे। आपल्या अत्यंत सुंदर नियोजनाने, आपल्या बुद्धिमत्तेच्या आधारावर, आपल्या अनुभवाच्या आधारावर, आपल्या सक्षम नेतृत्व आणि कर्तृत्वाच्या आधारावर देवेंद्रजींनी कालचा विजय, नेत्रदीपक विजय, ऐतिहासिक विजय, राज्यसभेतला ऐतिहासिक विजय एका पाठोपाठ एक भारतीय जनता पार्टीला मिळवून दिलेला आहे। आणि तमाम भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि महाराष्ट्रातल्या जनतेची आता ही इच्छा झालेली आहे, हे जनतेला कळून चुकलेलं आहे की लवकरच महाराष्ट्रामध्ये पुन्हा लोकांना चांगले दिवस येऊ शकतील असं वातावरण निर्माण झालं। या 10 दिवसात भारतीय जनता पक्षाला सलग दुसऱ्यांदा विजय मिळाला आहे। राज्यसभेमध्येही 3 चे 3 खासदार निवडून आले आणि विधान परिषदेमध्ये 5 आमदार निवडून आले आणि हे फक्त देवेंद्रजी फडणवीस यांच्या चातुर्यामुळे, संघटन शक्तीमुळे आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वामुळे। त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षामध्ये जो एजन्सी पण आहे, सर्व टीम काम करते आणि मुक्ताताई टिळक, लक्ष्मणराव जगताप यांच्यासारखे स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे हे यश प्राप्त झालं। आणि आता लोक निश्चितच वाट पाहतात आहे की पुन्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होतात, कारण आता महाराष्ट्रातली जनता या महाविकास आघाडी सरकारला कंटाळलेली आहे। लोकप्रतिनिधीचा, आमदारांचा त्यांच्यावर विश्वास नाही, शेतकऱ्यांचा विश्वास नाही, शेतमजुरांचा विश्वास नाही, घोटाळे परीक्षेत झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा विश्वास नाही, त्याच्यामुळे हे महाविकास आघाडीचं ओझं जनतेला झटकून टाकायचं आहे आणि त्याची वाट, त्याची नांदी या विजयामधून प्रदर्शित झालेली आहे। मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व शीर्षस्थ नेत्याचं, कार्यकर्त्याचं निश्चितच अभिनंदन करतो। राम शिंदे विजयाचा जल्लोष होत आहे विधान परिषद निवडणूक इकडे राज्यसभामध्ये भाजप आणि विजय मिळविला, काय झालीत, काय राजकारण काय शिकलं? एक कालच्या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत। यावरून स्पष्ट होत आहे की आमदारामध्ये या सरकारच्या विरोधात असलेली जे विरोधाची लाट आहे ते आज या निवडणुकीच्या निमित्तानं बाहेर आली आणि आमचा 5वा उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला आहे। यानंतरच्या घडामोडी आपण बारकाईने पाहिला तर जो नाराज गट आहे आज तो बाहेर सरकारमधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे। कदाचित दुपारपर्यंत या गोष्टी सगळ्या क्लिअर होईल, परंतु
या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर सर्वांचा विश्वास आहे आणि या विश्वासावर येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करू। एक अकेला क्या करेगा, भारतीय जनता पार्टीचे नेते आधुनिक चाणक्य देवेंद्र फडणवीसांनी एकट्याने चमत्कार करून दाखवला। राज्यसभेमध्ये एक एक्स्ट्रा जागा निवडून आणली, विधान परिषदेमध्ये एक एक्स्ट्रा जागा निवडून आणली, शिवसेनेला धोबी पछाड, शरद पवारांना धोबी पछाड आणि काँग्रेसला धोबी पछाड। आज शिवसेना फुटली आहे, काँग्रेस तुटली आहे आणि काँग्रेसच्या नेहमीच्या स्वभावानुसार काँग्रेसनी एससी समाजाचा बौद्ध समाजाचा विश्वासघात केला। पांडोरेंना एक नंबरवर ठेवायला पाहिजे होतं, जगतापाला दोन नंबरवर, जगतापांना बरोबर निवडून आणलं आणि हांडोरेंना पाळलं, बाबासाहेब आंबेडकरांना असंच पाळलं होतं, आता हांडोरेंना पाळलं। याचा अर्थ काँग्रेस नेहमी ही एससी विरोधी, गरीब विरोधी अशी पार्टी आहे आणि ती कधीच बौद्धांची झालेली नाही आहे, ती कधीच एससी समाजाची झालेली नाही आहे। त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने काँग्रेसला या काँग्रेसने समाजाचाही विश्वासघात केला आहे आणि स्वतःच्या कार्यकर्त्याचा विश्वासघात केला आहे। काँग्रेसने तो चित्तभर पाण्यामध्ये डूब मारायला पाहिजे आणि जे विश्व प्रवक्ते नव्हते ते तर सध्या गायबच आहेत। खरं म्हणजे आता जे सरकार आहे ते सरकार गेल्या अडीच वर्षापासून काम करत नाही आहे। एसटी कामगारांनी मृत्यू झालेत आणि तो संप चिघळला, शेतकऱ्यांना काही मिळालं नाही आहे। अशा याच्यात सरकार फक्त आणि फक्त केंद्र सरकारला नावं ठेवते आहे, टोमणे मारते आहे, टीका करते आहे, बाकी काहीच काम करत नाही। उद्धव ठाकरेंनी आता राजीनामा देण्याची गरज आहे, राजीनामा दिल्याशिवाय या महाराष्ट्राला चांगलं सरकार मिळणार नाही। निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सक्षम सरकार येईल, जे महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी काम करेल, गोरगरिबांसाठी काम करेल आणि राहिलेले विकासाचे कामं पूर्ण करेल। आज अमरावती शहरामध्ये हा जो विजय झाला आहे, आम्ही फक्त पाच उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष साजरा करत नाही आहे, ते येणाऱ्या सरकारचा जल्लोष साजरा करतोय, कारण की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये लवकरच नवीन सरकार येईल अशी आम्हाला खात्री आहे। प्रणित सोनी, राजेश पाठक, सुनील काळे, कुसुमताई साहू, सतीश मत्ते, राम जोशी, राजो कुरील, राजेश आखेगावकर, रीता मोकलकर, सतीश करेसिया, अजय सारस्कर, लवीना हर्षे, ॲडव्होकेट चंद्रकांत डोरले, रविकिरण वाघमारे, लता देशमुख, श्रद्धा गेहलईत, सविता ठाकरे, वनमाला सोनोने, सीमा बत्रा, भारती गायकवाड, भाग्यश्री देशमुख, ॲड राऊत, किरण देशपांडे, सतनाम कौर डोड, तृप्ती वाठक, रोशनी वाकळे, मिलिंद बांबल, प्रवीण वैश्य, तुषार वानखडे, लखन राज, सुहास ठाकरे, विवेक सुटके, प्रकाश सरदार, सुनील काळे, संजय आठवले, शिल्पा पाचघरे, राजेंद्र मेटे, रुपेश दुबे, शैलेंद्र मेघवाणी, कमल मालवीय, मनोज काळे, प्रमोद राऊत, संजय वानरे, राजेश गोयंका, अमोल आगरकर, राजू राजदेव, आकाश कविटकर, सुशील साहू, संध्याताई टिकले, वंदना हरणे, गंगाताई अंभोरे, पंचफुला चव्हाण, सुधीर थोरात, नंदलाल मोहोकार, गंगाताई खारकर, श्याम साहू, अमोल आगरकर, डॉ प्रताप तिडके, सचिन फणसे, प्रकाश सरदार, अखिलेश राठी, हरणे, नितीन जावरे, रोहित काळे, सुरेंद्र पोपली, सुनील सावरकर, श्रीकांत धानोरकर, रवी घुरडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते। राजेंद्र वाटाणे, लोकशासन न्यूज, अमरावती।